हॅलो फ्रेंड्स, तर आजचा आपला टॉपिक आहे सिंपल आउटस्टँडिंग इंटरेस्ट कॅल्क्युलेशन इन टॅली ईआरपी ने. तर असं खूपदा होतं ना की आपण बिझनेसमॅन आहोत आणि आपण बँकेकडून लोन घेतो आपल्या बिझनेससाठी, आणि आपण लोन घेतल्यानंतर बँक आपल्याला चार्ज करते इंटरेस्ट. तर मी माझ्या एका ट्रेनिंग सेशनमध्ये हे सांगितलेलं आहे की आपण इंटरेस्टची एंट्री कशी जेवी थ्रू पास करायची असती, म्हणजे बँकेकडून आपण आपलं लोन स्टेटमेंट मागवायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो काही इंटरेस्ट त्यांनी प्रपोर्शनेट चार्ज केला आहे तुमच्या इन्स्टॉलमेंटमध्ये, त्याची तुम्हाला जेवी पास करायची आहे. अँड दॅट इज कॉल्ड अज फायनान्स चार्जेस ऑर इंटरेस्ट चार्जेस, विच इज ग्रुप्ड अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. पण आज मी तुम्हाला एक वेगळी मेथड सांगणार आहे, ओके, इंटरेस्ट कॅल्क्युलेशनची. दोन मेथड्स आहेत, एक आहे सिंपल आउटस्टँडिंग इंटरेस्ट आणि दुसरा आहे कंपाऊंड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. ओके, तर सगळ्यात पहिला आपण करणार आहोत आज सिंपल आउटस्टँडिंग इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण एज्युम करूया की एक कंपनी आहे जिने लोन घेतला आहे 1 लाख रुपयाचं फ्रॉम पंजाब नॅशनल बँक. ठीक आहे, आता लोन घेतला आहे त्याच्यामुळे आपल्याला पहिले काय करावी लागेल, रिसीटची एंट्री. फाईन, आणि ते लोन घेतलं आहे 1 एप्रिलला आणि ते लोन डिवाइड झालं आहे 4 इन्स्टॉलमेंटमध्ये. 1 लाखाचं लोन आहे, 1 एप्रिलला घेतलेलं आहे आणि 4 इन्स्टॉलमेंटमध्ये ते त्याला परतफेड करायची आहे. म्हणजे कितीचा इन्स्टॉलमेंट येईल, तर 25-25 हजाराचा येईल. ऑफकोर्स, म्हणजे 25 हजाराचे 4 इन्स्टॉलमेंट मिळून 1 लाख रुपये होतील, पण बँक त्याच्यावरती चार्ज करत आहे तुम्हाला 10% इंटरेस्ट. आता त्याची तुम्हाला एंट्री कशी करायची आहे? बँकेला तर तुम्ही कमिटमेंट दिली आहे की मी 25-25 हजाराचे हप्ते पे करतो, पण तुम्हाला आता जो इंटरेस्ट लागणार आहे 10%, तो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला? ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं आपल्याला करावं लागणार आहे, तुम्हाला सगळ्यात आधी, म्हणजे एक नवीन कंपनी क्रिएट करायची आहे, चला तर आपण कंपनी क्रिएट करून घेऊया. तुम्हाला जायचं आहे कंपनी इन्फो मध्ये, क्रिएट कंपनी. आपण कंपनीला नावच देऊया सिंपल इंटरेस्ट, आणि 1 एप्रिल 2021 हे आपण त्याचं फायनान्शियल इयर ठेवूया. तर सगळ्यात पहिली स्टेप आहे, जेव्हा तुम्ही गेटवे ऑफ टॅलीमध्ये जाताय, तुमची कंपनी क्रिएट करत आहात, तर सगळ्यात पहिली स्टेप आहे आता इंटरेस्ट ऍक्टिवेट करायचं आहे तुम्हाला. तर इंटरेस्ट ऍक्टिवेट करण्यासाठी आपली की आहे F11 फीचर्स. त्यामध्ये तुम्ही अकाउंटिंग फीचर्सला जायचं आहे आणि अकाउंटिंग फीचर्सला गेल्यानंतर इथे एक ऑप्शन येत आहे बघा, आउटस्टँडिंग मॅनेजमेंटमध्ये ऍक्टिवेट इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. मी त्याला म्हणायचं आहे येस, यूज ऍडव्हान्स्ड पॅरामीटर्स, त्याला पण मी म्हणणार आहे येस. ओके, तर अशा प्रकारे मी माझं आता इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ओके, आता हे केल्यानंतर तुम्हाला परत जायचं आहे तुमच्या कंपनीमध्ये जिथून आता तुम्ही तुमच्या एंट्रीज करणार आहात. एंट्रीज कशा होणार आहेत? तर एंट्रीज तुमच्या होणार आहेत तुमचे, जसं की आपण रिसीटची एंट्री करतोय, त्याच्यानंतर इन्स्टॉलमेंट पेमेंटची एंट्री करतोय, तर त्यासाठी आपण, मी तुम्हाला सेकंड व्हिडिओ शेअर करते की तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या एंट्रीज कशा पास करायच्या आहेत.